आता आपण थांबलो पेट्रोल भरायला आणि इथून आपण जाणार परशुराम इकडे। डिस्कवर बाईक ही मामाची बाईक आहे। पेट्रोलचा लॉक बघ। आता आपण पोहोचलो आहे परशुराम भूमीजवळ। पाठी आपल्याला दिसते एका पृथ्वीवरती त्यांना त्यांची मूर्ती बसवलेली आहे। एका पृथ्वीवर त्यांची मूर्ती साकारलेली आहे आपल्याला बघायला मिळते। इथे इकडे बाहेर आहे जसं रोड आहे, इथे बाजूला आईस्क्रीमचं दुकान आहे। चला इथून आता आपण आतमध्ये जाऊ। इथे काहीतरी माहिती दिली त्याने, प्रवेशाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजता, शनिवार 13 वाजता। स्टाफ मोबाईल भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा 6वा अवतार होते। जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा मुलगा, पितामह भीष्म आणि कर्ण यांचे ते गुरु होते। भगवान परशुरामांनी धर्मरक्षणासाठी 21 वेळा क्षत्रिय राजांशी लढाई करून संपूर्ण पृथ्वी जिंकली अशी कथा सांगितली जाते। त्यामुळे भगवान परशुराम हे संपूर्ण पृथ्वीचे स्वामी आहेत। नंतर त्यांनी संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यपांना दान केली। एवढे मोठे दान हे जगात कोणीच केले नसेल। पृथ्वी दान केल्यानंतर भगवान परशुरामांनी ठरवले की दान केलेल्या पृथ्वीवर राहायचे नाही आणि नंतर ते सागराजवळ आले। सागरात त्यांनी मागे जाण्यास सांगितले जेणेकरून काही जमीन परशुरामांना वास्तव्यास मिळू शकेल। यावर विचार करण्यासाठी त्यांनी सागरास 1 दिवसाचा वेळ दिला। समुद्र म्हणजे साक्षात महासागर घाबरला कारण त्याला भगवान परशुरामांची शक्ती माहिती होती। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याने अनेक देवांशी सलामसलत केली परंतु कोणी त्याला मदत करू शकत नव्हते। त्याच विचारात असतानाच महासागराने एका भुंग्याला पाण्यात बुडताना पाहिले आणि त्याचे प्राण वाचवले। त्या भुंग्याने महानगरात वचन दिले की तो महासागराला त्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करेल। त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी त्याची योजना स्पष्ट झाली। दुसऱ्या दिवशी भगवान परशुराम महासागरा समुद्राजवळ आले आणि त्यांनी पुन्हा विचारले, तुम्ही मागे जाण्यास तयार आहात की युद्धासाठी तयार आहात? त्यावेळी महासागर भगवान परशुरामांना अत्यंत नम्रपणे विनंती करतो, आपण लाकडी धनुष्य हाती धरून तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बाण सोडा, तो बाण जिथे पोहोचेल तिथपर्यंत मी मागे जाण्यास तयार आहे। त्यांच्या मताशी भगवान परशुराम सहमत झाले। त्याचवेळी भुंगा परशुरामाच्या जवळ आला आणि एक लाकडी धनुष्यात एक बोगदा बनवला। नंतर भगवान परशुरामांनी धनुष्य घेऊन बाण सोडताच कर्कश आवाजाचे धनुष्य खराब झाले। दरम्यान धनुष्यातून सोडलेला बाण इतका शक्तिशाली आणि वेगवान होता त्याने 700 किलोमीटर अधिक अंतर व्यापले। वचनानुसार महासागराने बाण पोचलेल्या क्षेत्रातून आपले पाणी मागे घेतले आणि त्या जागेला परशुराम भूमी कोकण असे नाव देण्यात आले। विष्णूंचा 6वा अवतार असलेले भगवान परशुराम यांची असलेली भूमी। इथे विंडोज दिल्यात हवा येण्यासाठी। आतमध्ये आवाज घुमतोय। चप्पल बूट रिमूव्ह करायचे तिथे। सुंदर अशी मूर्ती। वाजव वाजव क्लॅप। हा पण डबल आवाज येते, आवाज येते। पूर्ण गोल आहे। हे वाजू नकोस। हिरोईन हो आता हिरोईन बनले इकडे।
परशुराम भूमी बघून झालेली आहे आपली। आता तर आपण इथून तसंच पुढे पुढे जाणार बीचवर, पुढे लाडगर बीच आहे अजून, आता कुठे कुठे जात आहेत हे लोक। पुढे गेलं की अंजारलेला कड्यावरचा गणपती आहे, बघू आता तिकडे गेलो तर दाखवतो मी। परशुराम भूमीनंतर आपण पुढे आल्यानंतर ते कसं दत्त मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच लाडगर बीच आहे, बघायला मिळेल दत्त मंदिर आणि इथेच बाजूला बीच आहे, मी दाखवेन तुम्हाला। चला आपण मंदिर बघून या, चला आपण मंदिर बघूया आता। तिथून खाली गेला की सरळच बीच दिसतोय आपल्याला, हे लाडगर बीच आहे। इथे विश्रांतीसाठी बसलेत, इथे एक आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते। स्मितू इथे पाळणा दिसतो आपल्याला, डायरेक्ट बीच, सुंदर असा वातावरण। ये सही, तू काय करते? चल आपल्याला बीचला जायचं आता, चल इकडे चल। हा पाठीच आपल्याला सुंदर असा बीच दिसतोय लाडघरचा। आता आता इथून आपण जाऊ, थोडासा जेऊ, जेवण करून मग आपण डायरेक्ट बीचला जाऊ। आणि आता दुपारचे वाजलेत अडीच, आता थोडा जेऊया आणि मग आता इथून कुठून जाय, कुठे जायचं आहे त्याच्यानंतर? मुरुड बीचला जायचंय आता, याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट जायचं मुरुड बीचला।